शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत मोर्शी अमरावती मार्गावरील शिरखेड निंबी दरम्यान चारगड नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक देऊन अंदाजे 40 ते 50 फूट उंचावरून ट्रक नदीच्या पात्रात पडून काही अंतरावर वाहून जाऊन नदीकाठच्या झाडात अडकून दिसला असता यामध्ये ट्रक चालकाचे प्राण वाचले व जोडीदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील गोरेगाव येथून बिहार राज्यातील पट्टा येथे मिरची घेऊन जात असलेला आयशर ट्रक क्रमांक MH40CD6800D 19 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे 1:30 दरम्यान पुलावरून जात असताना चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने अमरावती मोर्शी मार्गावरील चारगड नदीच्या पुलावरून खाली कोसळला. यामध्ये चालक विनोद भावरकर व 34 वर्ष राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश व क्लीनर शशिकांत डेहरिया व 24 वर्ष राहणार हतनापूर मध्य प्रदेश असे 2 व्यक्ती ट्रक मध्ये होते. सदर ट्रक नदीपात्रात अडकला असता त्याला लागून असलेल्या शेतात निंबी येथील शेतकरी शिवदास ठाकरे वय 62 वर्ष हे गुरे शेतात असल्यामुळे शेतात होते. यांना चालकाचा मध्यरात्री ओरडण्याचा आवाज आला असता शेतकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना नदीच्या पात्रात ट्रक दिसून आला. त्यामध्ये चालक अडकून पडलेला दिसला असता शेतकऱ्याने निंभा येथील माजी सरपंच बंडू ठाकरे यांना फोन करून घटनास्थळी मदतीला बोलावून दोघांनीही व शिरखेड पोलिसांनी प्रयत्न करून ट्रक चालकाचे प्राण वाचविण्यात शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांना यश आले. शिरखेड पोलिसांना 112 क्रमांकावर कॉल आला असता शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, कर्मचारी हेड कॉन्स्टेबल रमेश नेवारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सुंदे, चालक अरुण श्रीनाथ, महिला चालक विजया वानखडे सह मध्यरात्री घटनास्थळावर शिरखेड पोलीस हजर झाले असता ठाणेदार सचिन लुले यांनी रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. मध्यरात्रीपासून ट्रकच्या क्लीनरचा रेस्क्यू टीम शोध घेत होते. वृत्त लिहिस्तोवर रेस्क्यू टीमला अजूनपर्यंत यश आलेले नाही. घटनास्थळावर सकाळपासून शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, दुय्यम ठाणेदार राहुल गवई, ASI किसन धुर्वे, शकूर शेख, पुंजाराम मेटकर, विनोद मनोहरे, पंजाब केकन व इतर कर्मचारी हजर होते. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.